कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 3 घरात 9 नोव्हेंबरच्या भागात सदस्यांवर जपून दांडा धर हे साप्ताहिक कार्य सोपवण्यात येतं. त्यामध्ये गार्डन एरियामध्ये काही खांब उभे करून स्पर्धकांना त्यावर आपल्या नावाचं स्टिकर लावून बुजगावणं बनायचं असतं. या कार्याला सुरुवात झाल्यानंतर अनेक भांडणं बघायला मिळाली. त्यामध्ये दुसऱ्या फेरीत एका खांबावर निथा आणि गायत्री एकत्र पोहोचतात. त्यावर गायत्रीचं म्हणणं असतं की ती आधी पोहोचली आणि निथाने तिला धक्का देऊन तिचं स्टिकर फाटलं. त्यावर निथा ती खोटं बोलत असल्याचं सांगते आणि तुला खोटारडी का बोलतात हे आत्ता समजलं असंही म्हणते. निथाचं स्टिकर वर आणि नीट दिसत असल्याने नियमानुसार मीरा गायत्रीला बाद करते. त्यानंतरच्या राऊंडमध्ये निथा आणि मीरा एका खांबावर पोहोचतात. तिथे मीराचं म्हणणं असतं की निथाने मीराला धक्का मारला. तिथेही निथा ओरडून तिचा धक्का लागलाच नाही असं म्हणते. पण मीरा संचालकही असल्याने निथाला बाद करते. ते ऐकून निथा चिडून, मी फेअर खेळतीये, तुम्ही आधीपासूनच अनफेअर खेळत आलात आणि म्हणूनच सर तुम्हाला नेहमी सांगतात असं म्हणते. पण शेवटी मीरा तिला बात करते म्हणून ती चिडून आत निघून जाते आणि असंच हे खेळणार असतील तर मला बाहेर जायचंय असं कॅमेरा समोर उभी राहून रडत सांगते. तर त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये विकास आणि स्नेहा एका खांबावर पळतात. तेव्हा विकास त्याचा स्टिकर लावतो आणि स्नेहा विकासने त्याला धक्का मारला असं ओरडते आणि स्वतःच बाद होते. विकास नेहमीच असं करतो पण त्याचा धक्का कोणालाच दिसत नाही, पण जो धक्का खातो त्याला तो समजलेला असतो असं तिचं म्हणणं असतं. तर आज जाऊन ती विशालला, आता माझीच मला घीन वाटतीये की कोणी मला येऊन धक्का मारतं आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे कालच्या भागात कार्य जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धकांमध्ये चढाओढ उत्तम दिसून आली. पण फेअर आणि अनफेअरच्या मुद्द्यावर मांजरेकर कोणाची शाळा घेतील हे वीकेंडच्या चावडीमध्ये समजेल. तुम्हाला कालचा टास्क आणि भांडणं याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज.